शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला बीड जिल्ह्यात गालबोट लागले. जिल्ह्यात जाळपोळ तोडफोडीच्या घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा प्रशासन तसेच नागरिकांच्या वतीने शांतता रॅली काढली. यावेळी बीडच्या जनतेला शांतता हवी असून यासाठी आम्ही पोलीस विभागाच्या सोबत आहोत अशी भूमिका मांडली. हिंसक वळण देणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खेचून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची ताकद वाढवण्यासाठी आजची शांतता रॅली झाली. या रॅलीमध्ये इतिहासात नोंद होईल अशी बीड जिल्ह्यातील जनता उपस्थित होती. गुन्हेगारांना जर समर्थन केलं तर प्रत्येक गुन्हेगार हा पुढे जात नाही. महाराष्ट्र पोलीस बळ संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आम्ही तर वारंवार काम करतो, पण आज इतिहासात नोंद होईल अशी गोष्ट आम्ही बीड जिल्ह्यामध्ये पाहिली. प्रत्येक व्यापारी, प्रत्येक समाज बांधव हा या पोलिसाचं समर्थन करण्यासाठी उपस्थित होता. आम्ही पोलिसांच्या समर्थनाला जय घोषाच्या घोषणा दिल्या, पण त्यावेळेस मागून न सांगता जय जयकार त्याचा आला. महाराष्ट्र पोलीस तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है, हे व्हायला पाहिजे. पोलिसाचं समर्थन वाढलं तर तुम्हाला सांगतो गुन्हेगारी लांब जाईल. आणि जे पण या मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी काही समाजकंटक घुसून यांनी जे गुन्हेगारी प्रवृत्तीचं जी कृती केली आहे ही कुठंच महाराष्ट्रात माफ करण्यासारखी नाही आहे. यांना महाराष्ट्र पोलिसांची ताकद वाढवा, त्यांना त्या गुन्हेगारांना नक्की ठेचून काढण्याचं काम हे महाराष्ट्र पोलीस करेल. शहरात झालेल्या हिंसाचारामागे बाहेरील व्यक्तीचा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील मराठा आंदोलकांनी केला. दोन दिवसापूर्वी आमच्या आपल्या बीड शहरामध्ये जो काही हिंसक आंदोलन झालं त्याचं मराठा समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो, कारण सकल मराठा समाजाची आणि मनोज दारंगे पाटलांची सर्वांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्र द्यावे. आणि ते आंदोलन करत असताना आमचे तीनच आंदोलन आहेत, नंबर एक उपोषण, नंबर दोन साखळी उपोषण आणि नंबर तीन कॅन्डल मार्च, असे लोकशाही मार्गाने आमचे शांततेचे उपोषण होते आणि आहेत. परंतु दोन दिवसापूर्वी बीड शहरामध्ये काही बीड जिल्ह्यातल्या बाहेरून आलेले काही युवकांनी बीड शहरामध्ये मराठा समाजांना डाग लावण्यासाठी आणि मराठा समाजाला काहीतरी कुठंतरी उद्रेक होण्यासाठी हा काय जो काही जाळपोळचा प्रकार घडला आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड शहरातील मराठा समाजाचे युवक एकही नव्हता त्या ठिकाणी. सर्व आम्हाला पोलीस प्रशासनाने जे काही व्हिडिओ फोटो दाखले त्या व्हिडिओ फोटोमध्ये एकही युवकांचा आम्हाला चेहरा ओळखीचा नाही आहे. म्हणजेच एकही व्यक्ती ओळखीचं नसल्याने अनोळखी व्यक्ती बीड शहरामध्ये येऊन जर जाळपोळ धिंगाणे करत असतील तर तो मराठा समाजाला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला वाटतं. माझं आव्हान असं आहे, मनोज भाऊ जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासूनच शांततेचंच आव्हान केलेलं आहे आणि मराठा समाजसुद्धा शांततेचंच आंदोलन, कलेक्टर ऑफिस समोर एक दिवशी उपोषणं काय काय करत आहेत ते शांततेच्याच मार्गाने करत आहेत. पण परवाचा प्रकार तो झाला तो मराठा समाजाने केलेला नाही, त्याच्या मागे कुणीतरी हे मराठा समाजाला गालबोट लावण्यासाठी आणि मनोज भाऊ जरांगे यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी हे केलेलं आहे. मराठा समाज कधीही शांततेचंच असतो आणि सर्वांना सामावून घेणारा हा समाज आहे. म्हणून आज प्रतीक रॅली शांततेची माननीय पोलीस अधीक्षक कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून बीड शहरामध्ये सर्व समाजातील लोक, व्यापारी, मराठा क्रांती मोर्चा, बीड जिल्हा समन्वयक, महिला यांच्या वतीने आज काढलेली आहे. याला मोठा प्रतिसाद होता. गेल्या काही दिवसापासून शहरातील मार्केट ठप्प आहे, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता दिवाळी जवळ येत असून भीतीमुळे नागरिक अजून देखील खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत नाही. नागरिकांमधील भीती दूर करण्याच्या उद्देशाने आजची रॅली काढली असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. आता दिवाळीचा सीझन सुरू होतोय, या दिवाळीच्या सीझनमध्ये बऱ्याच लोकांना खरेदी करायची असते आणि जनतेला व्यापाऱ्यांना त्यांचा बिझनेस आहे हे सुरळीत राहावं यासाठी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स यावा यासाठी आज रॅली काढली. आणि या रॅलीमध्ये सर्व व्यापारी मंडळ, प्रतिष्ठित नागरिक, मराठा समाज, इतर समाजाचेही लोक या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आमच्या प्रशासनातर्फे असं आव्हान आहे की सगळ्या ठिकाणी शांतता आहे, कुठल्याही प्रकारचे अपवादा बळी पडू नये आणि सर्व जे सुरळीत कामकाज सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आज शांतता रॅली काढण्यात आलेली आहे की लोकांमध्ये मेसेज जावं तर कुठल्याही प्रकारच्या इथं हे नाही आहे, सर्व शांतता आहे आणि सगळं नॉर्मल ट्रान्झॅक्शन व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही आव्हान. धुमसत असलेले बीड हळूहळू पूर्वपदावर येते.
नागरिकांनी शांतता राखत आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था राखावी असे आवाहन या रॅलीतून देण्यात आले.